मुंबईकरांची अखेर प्रतीक्षा संपलेली आहे. मी सध्या वरळी कोस्टल रोड या ठिकाणी उभा आहे आणि आज हा रस्ता अंशतः खुला होणार आहे. सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय की कोस्टल रोडचं लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडत आहे आणि धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड असं याला नाव देण्यात आलेलं आहे. त्यामुळे आपण ही सगळी दृश्य पाहतोय की आनंदाचं उत्साहाचं वातावरण या संपूर्ण परिसरामध्ये आहे आणि त्यासोबतच रंगरंगोटी करून फुगे लावून हारा फुलांची आरस करून या ठिकाणी हा संपूर्ण परिसर जो आहे तो सजवण्यात आलेला आहे. दक्षिण मुंबईला थेट उत्तर मुंबईशी जोडला जाणार आहे आणि त्यासाठी मुंबईकरांसाठी हा रस्ता जो आहे तो गेम चेंजर ठरणार आहे. वरळीचं मरीन ड्राईव्ह दक्षिण वाहिनी मार्गिका अंशतः आजच्या निमित्तानं खुली केली जाणार आहे. कोस्टल रोड प्रोजेक्ट हा पहिल्या टप्प्यात मरीन ड्राईव्ह ते वरळीपर्यंत आहे, जो पुढे वरळी बँड्रा सिलिंगकून कनेक्ट होईल. 30 मिनिटांचं अंतर 10 मिनिटात पार होणार आहे आणि पुढे हा वरळी ते बँड्रा आणि त्यापुढे दहिसरपर्यंत जाणार आहे. 10 वाजता या पुलाचं लोकार्पण होणार आहे, या कोस्टल रोडचं लोकार्पण होणार आहे आणि यानंतर हा रस्ता जो आहे तो रहदारीसाठी खुला केला जाणार आहे. त्यामुळे एक मोठा दिलासा मिळणार आहे. जवळपास 30 मिनिटांचं जे अंतर आहे ते अवघ्या 6 ते 7 मिनिटांवर येणार आहे. 2 बोगदे जमिनीच्या आतून आहेत आणि त्यासोबतच समुद्राला लागून हा रस्ता आहे. आतमध्ये नेटवर्क नाही आहे पण भविष्यात नेटवर्क असेल असंसुद्धा महानगरपालिका म्हणते. समुद्राला 2 पावलं मागे ठारकून आणि समुद्राच्याच पोटातून भुयार खोदून हा रस्ता तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे हा जो रस्ता आहे तो इंजिनिअरिंगचा एक अजूबाच मानला जातो. ही सगळी दृश्य आपण पाहतोय. सजावट पूर्ण झालेली आहे आणि ज्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार या ठिकाणी पोहोचतील त्यावेळी या पुलाचं लोकार्पण केलं जाईल आणि हा पूल म्हणजे इंजिनिअरिंगचा एक अजूबा मानला जातोय. मुंबईकरांसाठी हा गेम चेंजर ठरणार आहे. कॅमेरा पर्सन गणेश राठेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.